यावेळेस ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न झाला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. दोन खेळाडू चेंडूवरती येत आहेत, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटचा. तोपर्यंत इतका वेळ, दोन्ही फलंदाजांकडे दोन धावा आपल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लाइस होतोय बॅटला, चेंडू पॉइंटच्या दिशेने येईल. पॉइंट मध्ये थोडस फंबल पाहायला मिळते आणि दोन धावा मोहर द विकेट. चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झालाय. अंगण क्षेत्रामध्ये चेंडू येईल. नितीन यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स मिळाला रबर बॉलचा हा चेंडू आणि त्या माध्यमातून रबराचा हा चेंडू आणि त्या माध्यमातून वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र उलटॉस होता, ड्रिप करतो तो फलंदाज दिशेने. अपेस लागले, हवेत चेंडू गेलाय आणि इथे मात्र चूक होते आणि चुकीला झाला बॅकवर्ड. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. चेंडू मात्र नक्कीच सीमारेषच्या पलीकडे जाईल. षटकारासाठी सहा धावा, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. लेंथ मात्र पिक केली आहे आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. अर्ध्या पिच वरती हा चेंडू एज लागतोय. तडम्यांच्या दिशेने चेंडू जाईल. सॅक्रिफाईस केली जाईल का असा प्रश्न होता. या चेंडूवरती देखील बोट फिरवलेली तुम्हाला पाहायला मिळतील. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आला होता, थोडा थोडासा खराब पाहायला मिळतोय. मात्रेच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. काउ कॉर्नर रिजनला चेंडूला केलाय हाउ बॉय फायर. चेंडू जातोय काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. फटकार सहा धावा, फटका ही क्षणांमध्ये डावाला आकार देण्यासाठी अतिशय चांगला फटका. यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूला बिरकावून दिलंय. आणखी एक षटकार येताना पाहायला मिळतोय. खराब लेंथ वरती अर्ध्या पिच वरती हा देखील चेंडू आहे आणि या चेंडूवरती देखील षटकार आलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय आणि स्कोर कार्डला एक दिशा देण्याचं काम केलं.